आणि पुण्यातून एक महत्त्वाची घडामोडी, पुढील 2 ते 3 तासात पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जालना आणि हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगानं वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असा हवामान विभागानं इशारा दिला आहे. आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सागर आवडा आपल्यासोबत आहेत. सागर, एकतर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोच आहे, मात्र आज पुन्हा देखील काही जिल्ह्यांमध्ये वेधशाळेनं इशारा दिलेला आहे, अधिक काय माहिती? पुणे वेधशाळेने आता अंदाज वर्तवलेला आहे. सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस जो आहे तो होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. विजांच्या गडगडाटासह हा पाऊस होईल. त्याचबरोबर वारेही ताशी 20 ते 30 किलोमीटर वेगाने वाहतील. त्यामुळं घराबाहेर पडताना प्रत्येकाने खबरदारी घेणं आवश्यक आहे. अन्यथा कालपासून आपण जर पाहिलं तर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पत्रे उडून गेलेले आहेत, अनेक ठिकाणी झाडं जी आहेत तीही उन्मळून पडलेली आहेत. त्यामुळं खबरदारी घेण्याचा सल्ला जो आहे तो हवामान खात्याने सर्व नागरिकांना दिलेला आहे आणि सतर्कतेचा हा इशारा आहे. निश्चित सागर, आणि एकीकडे तापमान वाढत झालेलं असताना 40 अंशांच्या घरात गेलेलं असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस देखील पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामानात विषमता आढळून येते. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.